Hello student, welcome to first year diploma applied mathematics lecture series. This is lecture number 46, application of DP90 integration. So, विद्यार्थी मित्रांनो मागच्या लेक्चर मध्ये आपण काही सिंपल प्रॉब्लेम सॉल्व केले होते. तर ह्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ DP90 इंटिग्रेशन. DP90 इंटिग्रेशनच्या काय प्रॉपर्टीज आहे आणि त्या प्रॉपर्टीज मला वाटतं चार प्रॉपर्टीज आहे आणि त्या चार प्रॉपर्टीज दोन प्रॉब्लेम आपण पास एग्जांपल घेऊया. एकदम सिंपल प्रॉब्लेम कोणताही विद्यार्थी धडच्या धड DP90 इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीजचे एग्जांपल घेऊ शकतो. जाऊया DP90 इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टी ऑफ DP90 इंटिग्रेशन काय होतं आपण प्रॉपर्टीज ऑफ DP90 इंटिग्रेशन प्रॉपर्टीज ऑफ DP90 वेरी सिंपल बात. So first we see the property number 1. Very careful. The integration a to b f of x dx, then we take a minus sign by interchanging the limits. This limits a to b, the limit changes b to a. So I take minus sign, change the limits, it become minus sign, minus b to a. See here, a chala gayi, b chala gayi, a aala, a chala gayi, b aala. Okay, this is the property. Okay, manje mala jar limits change karaycha asel, so we are take minus sign here, property number 1. So property number 2. What is the property number 2 here? Very carefully. So again, minus a to plus a f of x dx. What are the limits here? Minus a to a. Okay. And it became 2 times 0 to a. म्हणजे मी जे मायनस लिमिट आहे ते काढून टाकलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं इथे असेल मायनस 2 to 2 असेल किंवा f of x dx equal. Okay, it's convert 0 to 2. Okay, f of x dx by multiplying by 2. 2 ne multiplying. This is the thing. Okay, minus a to a limits is same. It became 0 to a by multiplying by 2. 2 ne multiply ke lao 0 to a mo de uto. Now next property number 3. A very important property 0 to a f of x dx equal to 0 to a f of a minus x dx. What is the property as here? It is x replaced by a minus x means x replaced by a minus x. Okay, x like kya to a minus x. समजतंय. म्हणजे जर तुमचा प्रॉब्लेम असा असेल 0 to 4 f of x dx बाय यूजिंग प्रॉपर्टी इट कॅन बी रिटन ऍज f of काय a हे काय 4 मायनस x dx लाइक दिस. दिस इज अ प्रॉपर्टी नंबर 3. नाउ गो टू प्रॉपर्टी नंबर 4. What is the property number 4? Here is we are given both the limit a to b f of x dx equal to a to b f of a plus b. A plus b manje doni limit ci addition karaychi a plus b
minus x dx. What here? X replaced by a plus b minus x. Okay. X आकर्षण replace करता है a plus b minus x. तो property number four. Property number one का है समझ ले a to b of x dx. Minus sign दिले limit change जाले. Lower to upper, upper to lower. Property number second. Minus a to plus a असेल. तो two ने multiply किया limit change. 0 to a. तो प्रॉपर्टी नंबर 3 0 टू ए असेल f ऑफ x dx दिस x रिप्लेस बाय a माइनस x a म्हणजे अपर लिमिट माइनस x दोन्ही लिमिट्स दिले असतील a प्लस b a आणि b दोन्ही लिमिट्स अपर लिमिट आणि लोअर लिमिट दिले असेल तर काय करायचे दिस x रिप्लेस बाय a दोघांची ऍडिशन माइनस x असं ह्या चार प्रॉपर्टी आपण बघितले आता ह्या प्रॉपर्टी वरचे एग्जांपल आपण सोडवणार आहोत एकदम सिंपल एग्जांपल आहे एग्जांपल नंबर 1 इव्हॅल्युएट इंटिग्रेशन शक्यतो बघा विद्यार्थी मित्रांनो या टाइपचे मॅक्सिमम प्रॉब्लेम जर तुम्हाला प्रॉपर्टीज वरचे एग्जांपल सोडवायचे असतील तर रूट रूट दिसते का असे या टाइपचे जर प्रॉब्लेम असतील तर समजायचे हे प्रॉपर्टीज वरचे एग्जांपल आहे म्हणजे ते पण ओळखता आले पाहिजे मॅक्सिमम प्रॉब्लेम या टाइपचे असतील रूट ओके क्यूब रूट ऑफ एक्स क्यूब रूट ऑफ एक्स प्लस क्यूब रूट ऑफ 7 माइनस एक्स या टाइपचे प्रॉब्लेम समजायचे हे प्रॉपर्टी वरचे प्रॉब्लेम आहे ओळखता आले पाहिजे लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 7 क्यूब रूट ऑफ एक्स अपॉन क्यूब रूट ऑफ एक्स प्लस क्यूब रूट ऑफ 7 माइनस एक्स डीएक्स सॅज इक्वेशन 1 याला इक्वेशन 1 म्हणायचं आहे ओके आता कोणती प्रॉपर्टी यूज करायची हे आपल्याला मॅक्सिमम प्रॉपर्टी 3 आणि 4 ने एग्जांपल सोडवायचे तो 502 a आहे ना f ऑफ x dx इक्वल टू 0 टू a f ऑफ a माइनस x म्हणजे प्रॉपर्टी नंबर 3 यूज करणार आहे आपण कारण 0 टू 7 लिमिट्स आहे यूज जीरो टू ए प्रॉपर्टी यूज करते हैं f ऑफ x dx इक्वल टू व्हाट इज द प्रॉपर्टी 0 टू a f ऑफ a माइनस x dx म्हणजे x हा a माइनस x हा रिप्लेस करायचा a माइनस x ने ओके a काय तुमचा किती आहे 7 म्हणजे एक्स हा रिप्लेस करायचा तुम्हाला 7 मायनस एक्स ने म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये बघा लक्षात येत आहे का ए हा तुमचा 7 इज 0 टू ए दिसतं ना 0 टू ए काय तुमचा 7 म्हणजे एक च्या जागी ए मायनस एक्स म्हणजे एक च्या जागी 7 मायनस एक्स म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये जिथे एक्स दिसतोय दिसतं ना इथे एक्स इथे एक्स इथे एक्स ह्या एक च्या जागी काय करायचं आहे 7 मायनस एक्स आणि सशक्य कोणालाही पुट करता येईल तो बरोबर एक च्या जागी काय करताय 7 मायनस एक्स हेच वी गेट इक्वल टू 0 टू 7 क्यूब रूट ऑफ इथे एक्स आहे एक च्या जागी काय पुट करताय 7 मायनस एक्स बघा इथे आहे का एक्स एक च्या जागी काय पुट करतो आपण 7 मायनस एक्स इथे पण x है मुझे दे 7 माइनस x क्यूब रूट ऑफ 7 माइनस x प्लस क्यूब रूट ऑफ का इधे 7 माइनस x
सेवन माइनस एक्स एक चला की क्या बुक करते हैं सेवन माइनस एक्स लक्ष्य देख रहे हम की काजी पूरा प्रॉब्लम एकदम सुप्पा आई जीरो टू सेवन क्यूब रूट ऑफ सेवन माइनस एक्स क्यूब रूट ऑफ सेवन माइनस एक्स प्लस क्यूब रूट ऑफ सेवन ब्रैकेट करूं टाका इतना है सेवन माइनस सेवन ही है बरोबर माइनस माइनस प्लस एक्स ही आणि इथे जर आपण बघितलं हा आणि आता कॅन्सल होईल हेन्स वी गेट आंसर झिरो टू सेवन क्यूब रूट ऑफ सेवन माइनस एक्स अपॉन क्यूब रूट ऑफ थ्री सेवन माइनस एक्स प्लस क्यूब रूट ऑफ एक्स डी एक्स ओके आणि हा आहे तुमचं इक्वेशन टू सिम्प्लिफाय केल्यानंतरचं जे इक्वेशन टू इक्वेशन वन आपलं ओरिजिनल होतो ओके हे दिसतंय इक्वेशन वन दिसतंय तुम्हाला आता इक्वेशन वन आणि टू मधला जर फरक तुम्ही लक्षात घेतला बघा इथे एक्स आहे दिसतोय का एक्स तर इक्वेशन टू मध्ये आलाय तिथे सेवन मायनस एक्स करेक्ट इथे एक्स आहे एक्सच्या जागी काय आलाय सेवन मायनस एक्स आणि जिथे एक सेवन मायनस एक्स होता तिथे काय आलाय बघा एक्स आला म्हणजे काय व्हॅल्यू अल्टरनेट होत आहे रूट मधल्या लक्षात येते म्हणजे तुम्ही जर बघितलं म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी युज करता जिथे सेवन मायनस एक्स आहे तिथे एक्स आहे ना इथे एक्स आहे की काय आला सेवन मायनस एक्स आणि इथे सेवन मायनस एक्स आणि ह्या इक्वेशन वन आणि टू ची ऍडिशन करायची काय करायची आहे ऍडिशन ऍड वन अँड टू वन काय तुमचा आय परत हा एक आय समजतंय का दोन्ही इंटिग्रेशन पहिल्या जे इक्वेशन वन भेटलंय त्याचं इंटिग्रेशन म्हणजे आय परत दुसऱ्याचा आय इक्वल टू आता हा जो आय आहे तो इक्वेशन वन वर राईट करायचा आहे काय इक्वेशन वन बघा हा दिसतोय ना हा राईट करायचा आहे सर्वांना दिसतोय काय सांगा झिरो टू सेवन cube root of x upon cube root of x plus cube root of 7 minus x dx plus हा जो आय आय हा इथून आलेला बरोबर दिसतो ना तो घ्यायचा आहे काय परत झिरो टू सेवन सांगा cube root of 7 minus x upon cube root of 7 minus x plus cube root of x dx I plus I काय येणार आहे त्याचा आंसर काय 2i येणार आहे इक्वल टू आता दोन्ही इंटिग्रेशन कंबाईन करायचे पहा कंबाईन पहा डिनॉमिनेटर सेम आहे दिसतोय का सेम आहे डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर सेम आहे तो एकदा घ्यायचा आहे काय सांगा क्यूब रूट ऑफ एक्स प्लस क्यूब रूट ऑफ सेवन माइनस एक्स ओके आणि न्यूमरेटर काय न्यूमरेटर काय सांगा क्यूब रूट ऑफ एक्स प्लस क्यूब रूट ऑफ सेवन माइनस एक्स डीएक्स आता हे कसं केलं विद्यार्थी मित्रांनो आपण बघितले समजा टू डिवाइड थ्री आणि फाईव्ह डिवाइड थ्री बरोबर ना तर काय करतो आपण टू प्लस फाईव्ह डिवाइड थ्री हा डिनॉमिनेटर सेम आहे तो एकदाच घेतो तेच केलं आपण हा डिनॉमिनेटर सेम दिसतोय डिनॉमिनेटर घेतला आणि वरच्या न्यूमरेटरची ऍडिशन केली तर विद्यार्थी मित्रांनो इथे बघा पूरा कॅन्सल होणार झालं काय राहतो फक्त वन डी एक्स काय राहतो वन डी एक्स ओके Now next, we know that the 1 dx integration, 1 is a derivative of x, x a derivative is 1, means integration dx equal to, we know that x, integration dx equal to x, 0 to 7, 0 to 7. Now next step, we know that upper limit minus lower limit, what is upper limit? 7, 7 is. ओके एक चार की सेवन पुट करा माइनस लोअर लिमिट जीरो
which is called a, hence we get 2i equal to 7 minus 0, hence 2i equal to 7, hence we get I equal to 7 divided 2. 7 divided 2. Now in shortcut, answer is the same. Mujhe aap problem tumhala online mein show. Mujhe aata answer kar sakta. 0 to 7. फक्त ऑनलाइन साठी सांगतो 0 to 7 म्हणजे हा फॉर्म्युला सांगतो झिरो टू ए असायचे ना एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू a divided 2 याचा आंसर काय होणार आहे a divided 2 बघूया म्हणजे हा प्रॉब्लेम समजते याचा आंसर a divided 2 शॉर्टकट मध्ये म्हणजे जे काय 0 टू 7 काय q ऑफ x u ऑफ x प्लस u ऑफ 7 माइनस x काय हे तुमचा दिसते का 7 म्हणजे 7 divided 2 हे पार्ट कर शॉर्टकट मध्ये जमेल अरे जमेल का असा एक प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला देतो तुम्ही सोडवायचे अशा टाइपचे प्रॉब्लेम आपण कशाने सोडवणार आहे प्रॉपर्टीज दिसतोय का येईल सोडवता अरे येईल का सोडवता येईल का याचा आन्सर मी आता हे शॉर्टकट मेथड म्हणून काय येईल 7/2 इथे काय येणार याचा आन्सर 5/2 काय येणार आहे 5/2 5/2 या फॉर्म्युलेनुसार ए बाय टू 5/2 येईल का अर्थात इंटीग्रेशन 0 to π/2 ऑफ साइन एक्स साइनचा प्रॉब्लेम आहे साइन आणि कॉसचा असा फॉर्म प्रॉब्लेम एक विचारला जातो मुद्दा वेगवेगळ्या टाइपचे प्रॉब्लेम येतो जे आय इक्वल टू काय 0 to π/2 ओके यम साइन एक्स and the root of cos x and the equation come on it's in come on it's in 1 equation 1 the equation 2 binding property by property सेम प्रॉपर्टी यूज करायची कारण 0 to काय ए 0 to π/2 बरोबर ना काय प्रॉपर्टी 0 to ए पार्ट करा एफ ऑफ ए मायनस एक्स डी एक्स म्हणजे एक्स आर रिप्लेस करायचा आहे ए मायनस एक्स
तो ए का है तुमचा पाय बाय टू बरोबर ना, म्हणजे एक्स रिप्लेस बाय पाय बाय टू मायनस एक्स, म्हणजे जिथे या प्रॉब्लेम मध्ये एक्स दिसतोय एक्स रिप्लेस करायचा आहे, कशा रिप्लेस करायचा आहे पाय बाय टू मायनस एक्स, लक्ष द्यायचं ओके. हेन्स वी गेट इक्वल टू आय इक्वल टू इंटिग्रेशन झिरो टू पाय बाय टू यंत रूप ऑफ साइन पाय बाय टू मायनस एक्स. पहा इथे एक्स आहे, जे एक्स दिसत आहे हा एक्स, परत इथे एक्स आहे, इथे एक्स आहे, इथे साइन आहे, इथे कॉस आहे बरोबर. हा एक्स कशा रिप्लेस करायचा आहे, कशाने रिप्लेस करायचा आहे पाय बाय टू मायनस एक्स. डिनॉमिनेटरला परत काय इथे यंत रूप ऑफ साइन पाय बाय टू मायनस एक्स प्लस इथे कॉस आहे बरोबर ना, यंत रूट ऑफ कॉस पाय बाय टू मायनस एक्स डीएक्स. इथे प्रॉपर्टी यूज केली आणि लक्षात सर्वांच्या. आता विनोदाचा फॉर्म्युला, इज अ फॉर्म्युला साइन पाय बाय टू मायनस एक्स इज कॉस एक्स एंड कॉस पाय बाय टू मायनस एक्स इज साइन एक्स. म्हणजे साइन पाय बाय टू मायनस एक्स इज कॉस एक्स अँड कॉस पाय बाय टू मायनस एक्स इज साइन एक्स. म्हणजे साइन जिथे आहे तिथे कॉस येणार, कॉसच्या जागी काय येणार साइन येणार, याचा समजतंय का? म्हणजे ते साइन इथे काय होणार कॉस, इथे कॉस होणार आणि इथे काय होणार साइन एक्स. हेन्स वी गेट, हेन्स वी गेट इक्वल टू झिरो टू पाय बाय टू. ओके इथे काय हा फॉर्म्युला बघा, दिसतोय काय होणार आहे कॉस एक्स दिसतोय आणि इथे साइन एक्स, ठीक आहे. म्हणजे जाणार आहे यंत रूप ऑफ कॉस एक्स, इथे पण काय होणार आहे यंत रूट ऑफ कॉस एक्स प्लस इथे कॉस आहे, इथे काय होणार आहे यंत रूट ऑफ साइन एक्स डीएक्स. दिस आवर इक्वेशन सेकंड. तर विद्यार्थी मित्रांनो काय केलं होतं आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये, व्हेरी नाईस, वन अँड टू ची ऍडिशन केली होती, ऍड वन अँड टू, ऍड वन अँड टू, वन इज आय प्लस आय सेकंड इज ऑल्सो आय, आय प्लस आय समजते का? हा वन इक्वेशन वन चा आहे, हा इक्वेशन टू चा आहे. आता इक्वेशन वन चा आय काय आहे ते इथे लिहिणार, काय हे लिहायचंय साइन साइन आणि काय कॉस, साइन साइन कॉस, साइन साइन कॉस झिरो टू पाय बाय टू यंत रूट ऑफ साइन, यंत रूट ऑफ काय साइन आणि प्लस यंत रूट काय कॉस ना, कॉसचे ना कॉस डीएक्स प्लस सेकंड, हे सेकंड इथे दिसते कॉस कॉस साइन झिरो टू पाय बाय टू कॉस कॉस दिसते कॉस आता नेहमीप्रमाणे परत हे दोन इंटिग्रेशन एकत्र करायचे. झिरो टू काय होणार आहे पाय बाय टू, डिनॉमिनेटर सेम आहे दिसतोय का, यंत रूट ऑफ साइन एक्स प्लस यंत रूट ऑफ कॉस एक्स, झालंय डिनॉमिनेटर सेम. आता डिनॉमिनेटर काय यंत रूट ऑफ साइन एक्स प्लस यंत रूट ऑफ कॉस एक्स डीएक्स. ओके नेहमीप्रमाणे मागच्या प्रॉब्लेम मध्ये हेच झालं होतं, हे दोन्ही कॅन्सल झाले होते, झाले होते इथे कॅन्सल होणार, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असंच होते. हेच वी गेट या
आय प्लस आय टू आय इक्वल टू क्या फक्त इथे वन डी एक्स डीएक्स इंटीग्रेशन का प्रॉब्लम मे का होता एक्स इतने एक्स बदल नहीं वी गेट हियर अपर लिमिट माइनस लोअर लिमिट अपर लिमिट एक्स रिप्लेस बाय फाइव बाय टू माइनस लोअर लिमिट एक्स जीरो वी गेट इक्वल टू फाइव बाय टू डिवाइड टू एंड व्हाट इज हियर टू आई हेस आई इक्वल टू वी गेट I equal to we get pi divide 2 into 2 means we get pi by 4. Hence we get the answer pi by 4. Why shortcut 0 to a f of x dx. What is a divide 2? Okay, what is a? A kai tumcha? Kai a pi by 2. Maje ide kai lila pi by 2 divide 2. Maje kai 2 into 2 ide ala pi by 4. Shortcut to me answer karu shakta. समजतंय नाउ नेक्स्ट एग्जांपल ए व्हॅल्यू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 डीएक्स अपॉन 1 प्लस कॉट एक्स आता हा कॉट एक्स आणि टॅन एक्स असेल तर हा प्रॉब्लेम कॉस आणि साइन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आणि मग सॉल्व करायचा लक्षात डायरेक्ट सॉल्व करायचा नाही 0 टू पाय बाय 2 डी एक्स अपॉन 1 प्लस रूट कॉट एक्स ओके काय प्रॉब्लेम मध्ये टॅन एक्स येईल कॉट टू टॅन एक्स ओके सेम टाइपचा प्रॉब्लेम मग आता हा जो कॉट एक्स आहे हा कॉट एक्स ला रिप्लेस करायचे मला माहिती काय कॉट एक्स कॉस एक्स अपॉन साइन एक्स रिप्लेस कर डायरेक्ट याला इक्वेशन वन म्हणायचं नाही सिम्प्लिफाय करायचे कॉट ला साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करायचे टॅन असेल तर तसंच असे प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात पाय बाय टू डी एक्स ओके वन प्लस कॉट एक्स ला कसं लिहिता येईल रूट कॉस एक्स अपॉन साइन एक्स ओके हे दोन्ही रूट काय करायचे सेपरेट करायचे डी एक्स वन प्लस काय इथे रूट कॉस एक्स अपॉन रूट काय होणार आहे साइन एक्स समजतंय आता क्रॉस मल्टिप्लिकेशन हा याला मल्टिप्लाय होईल का इथे हेन्स वी गेट इक्वल टू झिरो टू पाय बाय टू डी एक्स अपॉन साइन रे रूट साइन एक्स प्लस रूट कॉस एक्स ओके अपॉन रूट साइन एक्स समजले क्रॉस मल्टिप्लिकेशन आता हा जो रूट साइन एक्स आहे डायरेक्ट वरती जाईल इथे वरती जाईल ना म्हणजे काय लिहिते इक्वल टू 0 to pi by 2 root sin x upon root sin x plus root cos x dx आणि याला आता इक्वेशन 1 म्हणायचं लक्ष द्या झालं आता इक्वेशन 2 कसं काढायचं आहे माहिती तुम्हाला बाय प्रॉपर्टी काय प्रॉपर्टी 0 to a f of x dx equal to 0 to a f of a minus x ओके म्हणजे x रिप्लेस बाय a minus x आणि जर विद्यार्थी मित्रांनो a बघितला असेल तुमचा काय पाय बाय टू म्हणजे x रिप्लेस बाय x हा a minus x ने म्हणजे पाय बाय टू मायनस x ने रिप्लेस वन मध्ये बा इथे साइन आहे आणि इथे काय कॉस तर एकच्या जागी काय पुट करता आहे पाय बाय टू मायनस एक्स करूया पुट हेच आय इक्वल टू इंटिग्रेशन झिरो टू पाय बाय टू साईन एनी डे साईन पाय बाय टू मायनस एक्स परत डिनॉमिनेटरला पण साईन आहे साईन पाय बाय टू मायनस एक्स प्लस कॉस
pi by 2 minus x dx for the same formula use karayche je maage use kele hote apan use kay sin pi by 2 minus x equal to cos x and cos pi by 2 minus x is sin x के दोन फॉर्म्युले म्हणजे इथे साइन च्या जागी काय येणार कॉस इथे कॉस आणि इथे काय येणार साइन हेच वी गेट इक्वल टू 0 टू पाय बाय 2 येणार कॉस इथे कॉस आणि प्लस कॉस च्या जागी काय साइन आणि हे आले इक्वेशन सेकंड समजले आता इक्वेशन 1 आणि सेकंडचं जर ऑब्झर्व केलं लक्ष द्या इकडे हे 1 दिसतंय साइन तर सेकंड मध्ये तू काय आलाय कॉस दिसतंय पाई 1 इथे काय इथे साइन आणि इथे काय कॉस तर इथे फर्स्ट सेकंड मध्ये काय आले बघा कॉस आणि साइन उलट झालं म्हणजे 1 मध्ये जिथे कॉस होता तर सेकंड मध्ये तिथे काय आला साइन जिथे साइन होता तिथे काय आला कॉस लक्ष देते हे बदल झाला तो फॉर्म्युला फॉर्म्युल्यामुळे बदल झाला आपण मनाने केलेला नाही तो फॉर्म्युला तसाच आहे साइन पाय बाय टू मायनस एक्स इज कॉस म्हणजे वन मधला जो साइन आहे तो कॉस होतो कॉस चा काय होतो साइन होतो वन आणि टू ची काय करायची ऐशा आहे वन अँड टू वन वन चा हा आहे आणि हा सेकंडचा आहे ओके आता वन चा झिरो टू काय पाय बाय टू ओके वन बघा इथे आता वन इथे साइन साइन आणि काय कॉस साइन साइन कॉस साइन अपॉन साइन काय कॉस प्लस झिरो टू पाय बाय टू ओके हा सेकंड दिसतोय ना काय कॉस 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 आणि प्लस काय साइन ओके परत नेहमीप्रमाणे हेन्स वी गेट झिरो टू पाय बाय टू डिनॉमिनेटर काय साइन साइन एक्स प्लस कॉस एक्स रूट हा रूट महत्वाचं जे साइन इथे द्यायचंय नाही तर मी साइन आणि कॉस लिहित बसू नका आणि वरती काय रूट साइन एक्स प्लस रूट कॉस एक्स रूट साइन एक्स प्लस रूट कॉस एक्स झालं ठीक आहे आणि पापर सेम टर्म आले कॅन्सल कॅन्सल परत काय आलाय सेम पाप प्रत्येक एक्झाम्पलचा आन्सर सेम येते झिरो टू पाय बाय टू काय आला वन डी एक्स आणि वन म्हणजे इथे या साईडला आय प्लस आय काय येणार आहे टू आय हेच मी गेट टू आय इक्वल टू पा वन डी एक्स एक्स येणार झिरो टू पाय बाय टू याच्या आधी प्रॉब्लेम सोडवला होता सेम प्रॉब्लेम अप्पर मायनस लोअर अप्पर एक च्या जागी पाय बाय टू लोअर काय झिरो म्हणजे इथे येणार पाय बाय टू आणि इथे काय टू आय हेच मी गेट हा टू याला डिवाइड म्हणजे टू इंटू टू काय येणार फोर म्हणजे आपलं परत आन्सर काय आलंय पाय बाय फोर किती आलं पाय बाय फोर हे अशा पद्धतीने आज आपण बघितलं प्रॉपर्टी ऑफ डिफरेंट इंटिग्रेशन किती प्रॉपर्टी चार प्रॉपर्टी ओके ए टू बी असेल लिमिट चेंज होतो मायनस साइन द्यायचे बी टू ए मायनस ए टू ए लिमिट असेल तर झिरो टू ए करण्यासाठी प्रॉपर्टी नंबर थ्री बघितली आपण झिरो टू ए असेल एफ ऑफ एक्स डी एक्स असेल इक्वल टू 0 टू a f ऑफ a मायनस x आणि लास्ट प्रॉपर्टी आपण बघितली 0 टू a टू b सॉरी दोन्ही लिमिट्स a टू b f ऑफ x आणि dx इक्वल टू a टू b f ऑफ a प्लस b दोन्ही लिमिटची बेरीज मायनस x लक्षात ठेव तर आज आपण 0 टू a चे प्रॉब्लेम सोडवले पुढच्या लेक्चरमध्ये आपण a टू b चे प्रॉब्लेम सोडवणार ठीक आहे थांबूया भेटूया पुढच्या लेक्चरला.